राज्यातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त बनली आहे या महागाईमध्ये आणखी एक भर म्हणून राज्यातील वीज ग्राहकांना लवकरच दरवाढीचा शॉक देण्याची तयारी सुरू झाली आहे विजेची निर्मिती आणि वितरण खर्चात वाढ झाल्यामुळं आणि त्यातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी महानिर्मिती आणि वितरण दरवाढीचा प्रस्ताव सादर केलाय वीज नियामक आयोगाकडे पाठवलेल्या प्रस्तावात तब्बल दोन हजार पाचशे बत्तीस कोटी रुपयांची वीज दरवाढीची मागणी करण्यात आली आहे विजेची मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल कायम आहे गेल्या पाच सहा वर्षात वीज भार नियमनाची समस्या कमी झाली आहे पण वीज निर्मिती आणि वितरण खर्चात मोठी वाढ झाली आहे तसंच वितरण विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी वीज नियामक आयोगाकडं सन दोन हजार एकोणीससाठी आणि दोन हजार एकोणीस मागणी केली आहे तब्बल दोन हजार पाचशे बत्तीस कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आलाय वीज नियामक आयोगानं दरवाढीला मान्यता दिल्यास प्रति युनिट विजेचा दर वाढून त्याचा बोजा वीज ग्राहकांवर पडणार आहे परिणामी नजीकच्या काही दिवसात वीज ग्राहकांना दरवाढीचा जबरदस्त शॉक बसणार आहे